लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवनेर प्राइम घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम। मी खासदार बोलतोय। नमस्कार, मी अभय वारुळे, तुम्ही पाहतात शिवनेर प्राइम। शिवनेर प्राइमचा विशेष कार्यक्रम मी खासदार बोलते। नेमका खासदार कसा असावा, जर खासदार भविष्यामधला असणार, त्यांनी कोणते कोणते प्रश्न हाताळले गेले पाहिजेल आणि त्यांचं असणारं भविष्य ते कोणत्या खासदाराच्या हातामध्ये देणार, ह्या प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणच्या स्थानिकांच्या सर्व ग्रामस्थांच्या मनामधलं आपल्या असणाऱ्या कार्यक्रमाच्या विशेष कार्यक्रम जो आहे मी खासदार बोलतेच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। नमस्कार, काय नाव तुमचं? माझं, मी प्रीतम संतोष गाजरे। कुठे राहता? आम्ही पिंपरी पेंडरला राहतो। पिंपरी पेंडरला। आता लोकसभेची निवडणूक आहे, मग लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुमचा नेता कसा असावा, कोण असावा असं नाही, कसा असावा? कसा असावा म्हणजे त्यांनी प्रगती करणारच असावा ना। आमच्या इकडे रस्तेसुद्धा नाही नीट व्यवस्थित झालेले, ते तरी केलं पाहिजे ना चांगलं व्यवस्थित। तसा नेता असावा ना, तरच त्याला मतदान द्यायला बरं वाटतं। तुमच्याकडे महिला म्हणून काही समस्या गावातल्या सुटल्या गेल्या नाही, त्या सोडाव्यात। कोणत्या समस्या आहेत? भरपूर समस्या आहे आमच्या इकडे महिलांच्या याच्यासाठी। काय काय याच्यावर लाईटसुद्धा नाही आहे आमच्या याच्यापर्यंत। अजून रस्ते तर पारसुद्धा व्यवस्थित नाहीत, रस्तेसुद्धा चांगले पाहिजेत ना। गावापर्यंत आहेत रस्ते, पण वाड्या वस्त्यांमध्ये रस्ते अपूर्णच आहेत ना, असे खड्डे खुड्डे झालेले, त्याच्यावर मुरम व्यवस्थित टाकलेलं नाही। मग ती कामं तर व्यवस्थित केलेलीच पाहिजेत ना। काय वाटतं की आता शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये दोन उमेदवार आहेत, आणि दोन उमेदवार असताना डॉक्टर अमोल कोल्हे एका बाजूला आहेत आणि एका बाजूला शिवाजी आढळराव पाटील आहेत, काय वाटतं तुम्हाला? तसे दोन्ही नेते छानच आहेत ना, काय असं हे नाहीत ना, दोन्ही पण चांगले उमेदवार आहेत। असं मतदान करणार ना? हो करणार ना। मग दोघांनाही करणार का? बरं, दोघांना करणार। आता तुम्ही बोलले दोन्ही छान आहेत, उमेदवार तर चांगलेच आहे ना, पण बदल हवाच ना जराशी। कोण म्हणजे ते कशाला, आम्ही कसं सांगू ना। काय समाधानी आहेत का? आहे ना समाधानी आहे। तसे आमच्याकडे हे केल्यावर आम्ही समाधानीच असू ना, रस्त्याचं काम वगैरे व्यवस्थित। उमेदवारावर ह्या राऊंडला सुद्धा येत नाहीत आमच्याकडे, आणि कसं मग त्यांना मतदान सुद्धा काय हे करायचं? जो मेन उमेदवार आहे तो घराघरापर्यंत आला पाहिजे ना, समस्या विचारल्या पाहिजे महिलांना सुद्धा, तर मग मतदान करायला सुद्धा पण बरं वाटतं ना। आताचे खासदार कोण आहेत? आताचे खासदार आढळराव पाटील आहेत। त्याबद्दल काय वाटतं? चांगले उमेदवार आहेत ते पण। अमोल कोल्हे बद्दल काय वाटतं? ते आता मालिकेमध्ये आलेत म्हणून आम्हाला ओळख पटली त्यांची, काही हे अमोल कोल्हे आहेत म्हणून। अजून आम्हाला माहीत सुद्धा नव्हतं का अमोल कोल्हे कोण आहेत म्हणून। काय नाव तुमचं? संतोष बबन गाजरे। काय वाटतं लोकसभेबद्दल? लोकसभेबद्दल काय वाटायचे? तुमच्या मनातला एखादा नेता असेल ना? काय ना, आमचं शिवसैनिकच जेवण आहे, तसं काय नाही। शिवसैनिकात? मग शिवसैनिक असाल, मला माहीत नव्हतं तुम्ही शिवसैनिक आहात, तरी पण एक विचारतो की आत्ता ह्या लोकसभेमध्ये कुणाचं पारडं जड आहे? अहो तुम्हाला सांगू का, कोणी आलं तर तेच होणार आहे, फरक काही होणार नाही। त्याच्यामुळे काय, जे आहे तो आहे चालवायचा कोणतरी। अमोल कोल्हेबद्दल काय वाटतं? त्यांनी जे सांगितलं तेच आहे, अहो मालिकेमुळे आम्ही आता ओळखला आहे अमोल कोल्हे आहेत म्हणजे, आढळराव पाटीलच होते। मला एक सांगा, लोकसभेची निवडणुकी ते माहिती आहे ना? माहिती ना। आताचे खासदार कोण आहेत? आता ते आढळराव पाटील आहे। युतीकडून कोणते उमेदवार उभे आणि आघाडीकडून कोणते उमेदवार उभे आहेत? आता युतीकडून म्हणले तर हे युतीवाला कोल्हे उभा आहे युतीकडून, आघाडीकडून आढळराव आहे। आघाडीकडून? हां। बरं, मग आता तुमच्या मनातला खासदार कसा असावा? नाही, खासदार असा बाबा त्यांनी सर्वसामान्यांची प्रश्न सोडवले पाहिजे। आता आढळराव तर 15 वर्ष होते खासदार, त्यांनी हा इकडचा पट्ट्या काही लक्ष दिलं नाही, त्या तिकडचा पट्टा सुधारला त्यांचा, पण या पट्ट्यामध्ये आमच्या जुन्या तालुक्यामध्ये काही लक्ष दिलं नाही। समाधानी आहात का तुम्ही? नाही नाही समाधानी नाही, काही नाही, काही नाही। आता यावर्षी काय करणार? आता हे कोल्हे साहेबांना आमचं सहमत आहे। का बरं, डॉक्टर कोल्हेच का? नाही नाही, परिवर्तन पाहिजे, हुशार माणूस आहे, डॉक्टर आहे चांगला, बाकी काय त्याला अनुभव आहे, जरी कलाकार असला तरी पण बाकी ज्ञान आहे, आणि तालुक्याचा पुत्र आहे तो, त्यामुळे म्हणजे 100%। आणि ते जरी तो निवडून आला तर त्यांनी कमीत कमी ते वोट घालण्यासाठी येऊ नये, त्यांनी महिन्यातून किंवा 6 महिन्यातून प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये भेट दिली पाहिजे, काय प्रगती होती, काय केले कधी हे ते केलं पाहिजे तालुक्याचं। पहिलं माझं वैयक्तिक मत आहे। हां, माझं ते फक्त काय करता, मी सध्या सर्व्हिसला होतो पण आता शेती व्यवसाय करतो। शेतीमुळे समाधानी आहात का? नाही नाही, शेतीमुळे काय समाधानी आहे यार, ठोक भाव काय नाही, कांदा बिंदा आहे, बाकी सगळे बेकार परिस्थिती झालेली शेतकऱ्याची। आणि इकडं तर आपल्या भागाला जुन्नर तालुक्यामध्ये पाणी चांगलं असल्यामुळे लोक थोडी आहे, पण बाकी ठिकाणी किती हाल आहे। आपला तर समाधानी एरिया आहे, कमवून ठीक असतात, पण बाकीचं जे हल्ले भयंकर आहे, कांद्याला काहीच भाव मिळत नाही, इतर गोष्टी काहीच नाही। यावर्षी काय परिवर्तन? परिवर्तन परिवर्तन 100% परिवर्तन पाहिजे। काय नाव तुझं? दीपक उकिरडे। कुठे राहतो? डिंगोरे। डिंगोरे। काय वाटतं लोकसभेबद्दल तुला? लोकसभेबद्दल काय, आता परिवर्तन झालं पाहिजे, 15 वर्षात काही कामे झालेली नाही,
फक्त कामे दाखवायचे ना, नुसतं पण वोट मागायचे. काहीतरी कामं बी झाली पाहिजे ना. 15 वर्ष. शिक्षण काय तुझं? माझं शिक्षण 12वी. 12वी आहे. मतदानाचा अधिकार आहे का? आहे ना. केलं आहे अगोदर? केलं ना. कधी? आमदार केले केलेले आहे, झेडपीले केलेले आहे, खासदार केलं नाही अजून केलेलं. हां, पहिलं टर्म करतोय. पहिलं टर्म खासदारकी. मग कोणता खासदार निवडणार? आता आपल्या तालुक्याचे अमोल कोल्हे. का बरं अमोल कोल्हे का? आता शेतकऱ्यांच्या परिस्थिती जर विचार केला तर शेतकऱ्यांसाठी खासदारांनी काय केलेलं नाही. ज्यावेळेला कांद्याला बाजार वाढले तर ते आपले खासदार माळा घालून गेले कांद्याचे, बाजार कमी करावा का, तर शेतकऱ्यांचे पैसे जास्त होत होते ना, आणि नोकरदार उपाशी मारायला लागला होता. मग शेतकऱ्यांचे पैसे झालं ते यांना नोकरदार वर्गाची काळजी पडली. तेवढी काळजी आपण नोकरदार वर्गाची घेतली असती तर नोकरदार वर्ग बी सुधारला असता ना. तुम्ही एका दृष्टिकोनात एकच विचार करता. तुम्ही शेतकऱ्यांचा बी विचार करा. शेतकऱ्यांचा विचार केला तर शेतकरी तुमच्या पाठीमागे उभे राहतील, पण तुम्ही शेतकऱ्यांचा विचारच करीत नाही. आम्ही गाडी चालू करू, आम्ही हे चालू करू, आम्ही ते चालू करू, होत तर काहीच नाही. फक्त मतदानाला यायचं, आम्ही हे करतो, आम्ही ते करतो, एवढंच बोलायचं आणि निघून जायचं. कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत या निवडणुकीमध्ये? महत्त्वाचे मुद्दे आता तसे रस्त्यांची कामं भरपूर व्यवस्थित झाली पाहिजे. खासदार आपले काय 5 वर्ष झाले आपल्या तालुक्यात आलेले नाही. आता इलेक्शन पुरते तेवढे येणार, मत मागणार, लागले तर ठीक, नाही लागले तर ठीक. परत काय विचार करणार नाही तालुक्याचा. आपल्या तालुक्याचा म्हणावं तेवढा विकास नाही. बाकीच्या तालुक्यांच्या दृष्टिकोनातून आपला तालुका मागही त्याचा विचार केला नाही. तुम्ही काय आणता? विमानतळ आणलं तिकडंच आणता, काय आणता ते तिकडंच चाललं आहे. आपल्या तालुक्यात काय आणले? आपल्या तालुक्यात असं दाखवायचं काय बघ, खासदारांनी हे काम केले दाखवायसारखं काय? दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? यशवंत मनसरकर. कुठे राहता? राहायला जुन्नरला, ओतूरला व्यवसाय. ह्या येत्या लोकसभेबद्दल काय वाटतं तुम्हाला? लोकसभेबद्दल आपला हा संपूर्ण सेना माइंडेड आहे, त्याच्यामुळं आढळरावांशिवाय काय दुसरा पर्याय नाही आहे. आढळराव गेल्या 15 वर्षापासून आहेत, अनुभवी आहेत. आजपर्यंत प्रत्येक वाडी वस्तीवर पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या अपोजिट कोल्हे ते पण चांगले व्यक्तिमत्व आहे, परंतु एक अनुभवाचा जर विचार केला तर तेवढा त्यांचा अनुभव नाही आहे. ही पण वस्तुस्थिती आहे. समजा एखादा जर स्थानिक नागरिक आहे, त्याचं बहुमूल्य मत आता पुन्हा एकदा त्याला द्यायचं आहे, आणि देत असताना तर जर शिवाजी आढळराव पाटील यांनाच का द्यावं किंवा डॉक्टर अमोल कोल्हे यांनाच का द्यावं? सांगितलं ना मी, अनुभव जो आहे हा शेवटी महत्त्वाचा आहे. कामाचं कामाप्रती डेडिकेशन, त्या माणसाला प्रत्येक व्यक्तीपर्यंत माणूस पोहोचतो. अजून काय काय गुण आहेत त्यांच्यामध्ये? काम करण्याची हातोटी आहे, काम करण्याची प्रवृत्ती आहे, काम करण्याची जिद्द आहे. अशी कोणती कोणती कामं किती आत्ता झालेली आहेत? प्रत्येक वाडी वस्तीवर त्यांची कामं झालेली आहेत. प्रत्येक वाडी वस्तीवर असं कुठं वाटत नाही की काम त्यांच्यापर्यंत पोहोचलं आणि त्यांनी ते केलेलं नाही आहे. मी काय कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही आहे, माझ्या कोणत्याही पक्षाचं सभासदत्व नाही आहे, पण मी पहिल्यापासून शिवसेनेचा माणूस आहे. डॉक्टर अमोल कोल्हे पण पूर्वी शिवसेनेचे होते, मग म्हणून तर प्रॉब्लेम झाला ना. ज्याला निष्ठा म्हणतो आपण ती तुम्ही ठेवलीच पाहिजे ना. ज्या पक्षाने आपल्याला मोठं केलं त्या पक्षाप्रती आपण निष्ठा ठेवलीच पाहिजे. साधं सिंपल लॉजिक आहे. जनता नाराज आहे? जनतेचं नाही सांगत, मला असं वाटतं की वैयक्तिक त्यांनी पक्ष बदलायला नव्हता पाहिजे. तुम्ही ठाम आहात? माझं पहिल्यापासून वोटिंग आज तागायत तेच आहे. आणि मी ओपनली सांगतो, मला त्याच्यात काही कोणाचं बर्डन आहे, कोणाचं काय धडपण आहे असं काही विषय. जो बदल झालाय तो बदल कोणामुळे झालाय? याचं सर्व श्रेय नरेंद्र मोदींना दिलं. पूर्वीपासून तुम्ही बाळासाहेब ठाकरे की नरेंद्र मोदी? बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरे नंतर मोदी. किती वर्ष लोकसभेला मतदान केलंय? मतदान आतापर्यंत तर करत आलो, पण ह्या दोन निवडणुकांपासून नावच येत नाही मतदानाला. कसं काय? पहिलं फाफड शिवरात राहत होतो, आता इथं उदापूरला राहायला आलो. तुम्ही काय चेंज करून घेतला का? नाही नाही, चेंज केलंच नाही, ते ऑटोमॅटिक बंद झालं. बंद झालं? हो. मग मला एक सांगा की तुमच्या मनातला खासदार कसा असावा? आमच्या मनातला खासदार देशाकरता काहीतरी करणारा असावा. गोरगरिबांना जाणणारा असावा, शेतकऱ्यांना जाणणारा असावा. शिवाजी आढळराव पाटील आहेत, दुसऱ्या बाजूला डॉक्टर अमोल कोल्हे आहेत. शिवाजी आढळराव पाटील यांच्याबद्दल काय वाटतं? चांगले आहेत उमेदवार. डॉक्टर अमोल कोल्हे ते पण आहेत, आता नवीन आलेत ना ते. मग तुम्हाला काय वाटतं कुणाचं पारडं जड राहणार? आता तसं नाही सांगता येत. एखादी व्यक्तिगत गोष्ट असेल एखादी की कोणाचं पारडं जास्तीत जास्त जड राहील? जो पहिल्यापासून मुरब्बी रमला आहे तो डावपेच चांगलाच असणार ना, त्याचे तो मुरब्बीच असणार ना. आता हे नवीन कसे, आता जे नवीन मुलं आहेत ते आता जरा शो याच्यावर जातात बुवा. त्यांनी काय केलं पाहिजे? मुलांनी काय केलं पाहिजे? मुलांनी पण आपलं आपलं भवितव्य बघून कोण आपल्याला साथ देईन, कोण आपल्याकरता झटण, याच्याकडे लक्ष ठेवायला पाहिजे ना त्यांनी.
तुम्हाला काय वाटतं की आता सगळ्या तरुण पिढीने काय केलं पाहिजे? तरुण पिढीने आपलं हे जे तरुण याच्यात जे वागतात त्यांनी ते थोडं कमी करून आपल्या भवितव्याकरता जो कोणी झटणारा असेल त्याच्याकडेच जावा ना। किती वेळा लोकसभेला मतदान केलं? काही सांगता नाही एवढं। तुम्ही किती खासदार पाहिलेत? दोन दोन खासदार। कोण? शिवाजीदादा आणि त्याच्या आधी कोण होतं? शेरकर। ह्या दोन खासदारांपैकी कुणी चांगलं काम केलं आपल्या तालुक्यात किंवा आपल्या भागामध्ये? शिवाजीदादा। तुमच्या मनातला खासदार कसा असावा? चांगला असावा, काम करणारा पाहिजे। इथून मागे कामं झाली? झाली। काय काय? बरोबर। डॉक्टर अमोल कोल्हे, शिवाजी आढळराव पाटील। कोण? शिवाजीदादा। शिवाजीदादाच का? का? अनुभव आलेला आहे तीन वेळेचा। तुमची कामं? कामं केलेली। काय नाव तुमचं? मंगेश थापेकर। कुठे राहता? डेंगोरमध्येच। डेंगोरमध्ये। मग मला एक सांगा, लोकसभेची निवडणूक आली आहे, काय वाटतं तुम्हाला, शिवाजी आढळराव पाटील की डॉक्टर अमोल कोल्हे? डॉक्टर अमोल कोल्हे। का बरं? कारण की ते युवा नेतृत्व आहे आणि गाडे बिडे चालू करतील हे ते, आणि चांगलं प्रतिसाद वगैरे त्यांना सर्व ज्यामध्ये आहे त्यांना प्रतिसाद वगैरे, कामं पण चांगल्या पद्धतीने करतात ते। शिवाजी आढळराव पाटील यांच्याबद्दल काय वाटतं? नाही, कारण की शेतकऱ्यांना ते एवढं म्हणजे त्यांनी कांद्याच्या हमी वगैरे नाही दिले काय नाही, ते अमोल कोल्हे एक चांगले युवा नेतृत्व आहे। अजून काय काय त्यांच्याबद्दल काय माहिती आहे? कोणाबद्दल? अमोल कोल्हेबद्दल। अमोल कोल्हेमध्ये आपण नवीन त्यांच्याबद्दल काय काय माहिती आहे तुम्हाला? माहिती तेवढं माहिती। त्यांची जी मालिका आहे कोणती माहिती आहे? हो, छत्रपती संभाजी महाराज। पाहता का? हो, रोज पाहतो। काल कोणता प्रसंग होता? काल प्रसंग म्हणजे आपलं ते याच्यावर चाललं होतं, राजमुद्राव। तुमचा सपोर्ट कोणाला? अमोल कोल्हेंनाच। धन्यवाद दादा। काय नाव तुमचं? अक्षय नवले। कुठे राहता? डिंगोर। काय वाटतं लोकसभेबद्दल? लोकसभेबद्दल डॉक्टर अमोल कोल्हे। का? डॉक्टर अमोल कोल्हेच का? अभ्यास नेतृत्व आहे, सगळं गोष्टींचा अभ्यास झालेला आहे आणि कर्तृत्व आणि नेतृत्व आहे ते। शिक्षण? बी कॉम। नोकरी? नोकरी नाही, शिक्षण चालू आहे अजून, एम कॉम चालू आहे। चालू आहे? हां। भविष्यात काय करायचं आहे? नोकरी करायची। मग मला एक सांगा, शिवाजी आढळराव पाटील यांच्याबद्दल काय वाटतं? शिवाजी आढळराव पाटलांनी 15 वर्षात अनेक प्रश्न प्रलंबित ठेवलेत, रेल्वेचा असेल, बैलगाड्याचा असेल, विमानतळाचा असेल, आता आमचा शिरूर मतदारसंघात शेतीप्रधान मतदारसंघ आहे, जुन्नर, आंबेगाव, खेड, याच्यात एखादं त्यांना आजपर्यंत अत्याधुनिक शेती केंद्र उभारता नाही आलं, प्रशिक्षण केंद्र, अनेक प्रश्न प्रलंबित ठेवलेत त्यांनी। शिवाजी आढळराव पाटील किती वर्ष सत्तेमध्ये होते? ते सत्तेत आता 15 वर्ष खासदार होते, पण आता गेली 5 वर्ष ते सत्तेत आहेत। दादा काय नाव तुमचं? मनोज लोटे। मनोज? मनोज लोटे। कुठे राहता? डिंगोर। काय वाटतं लोकसभेबद्दल? काय नाही, जरा आता हे शेतकऱ्यांची जरा नाराजी थोडीफार शेतीविषयी येते, त्याच्याबद्दल परिवर्तन हे झालं पाहिजे। त्याला जबाबदार कोण? आता हे सध्याचे कार्यकर्ते हे, आता हे शेतीमालाला यायला त्याला भाव नाही, त्याच्यामुळे थोडंसं शेतकरीवर नाराज आहे त्याच्याबद्दल। प्रसाद शिंदे। कुठे राहता? डिंगोरे। बरं, मला एक सांगा, लोकसभेची निवडणूक आहे, तुमच्या मनातला खासदार कसा असावा? खासदार वे चांगल्या अशा निस्तुंदीचा असावा आणि कोल्हे साहेबांसारखा असावा। का बरं? कोल्हे साहेबच का? कोल्हे साहेब त्यांची बोलण्याची पद्धत बिद इथून मागं 15 वर्ष काही कामं बिमं झाली नाही, काही नाही, कोल्हे साहेब जरा युष्टी चांगली वाचत म्हणून सगळ्यांनी त्यांना सपोर्ट करावं, पवार साहेबांच्या हात बळकट करावं असं मला वाटतं, नाही तर काय ते कसंच नाही, मला तर कामं दिसलं नाही आमच्या गावात, काय सांगणार। तुमच्यापर्यंत कामं झालीच नाही अशी कोणती कामं आहेत? कामच झाली नाही अशी कोणती कामं आहेत? माहितीच नाही तर काय, मला माहितीच नाही का म्हणून तर बोललो तसं। तुमच्याकडे एखादी जी कामं असतील ती कामं कोणती की जी आजही प्रलंबित आहेत, म्हणजे झालीच नाही ती व्हायला पाहिजे? ते विमानतळ झालं, रेल्वे स्टेशन, परत अजून एवढं माहिती आहेत। नाव काय? वैभव कराडे। वैभव कुठे राहता? आम्ही कल्याण। कल्याण? मतदानाचा अधिकार कुठे? मतदान अधिकार जुन्नर। लोकसभेची निवडणूक आहे, खास डॉक्टर अमोल कोल्हेच। का बरं? आम्हाला परिवर्तन पाहिजे, मी स्वतः गाडा मालक आहे, गाडा मालकाच्या नावावर जे राजकारण होते ते आम्हाला थांबवायचे आणि आता आम्हाला बदल हवा आहे, आम्हाला डॉक्टरच पाहिजेत। गाडाबंदीला जबाबदार कोण? गाडाबंदीला जबाबदार जरी कोणी कोणते आढळराव बोलतात की गाडाबंदीला जबाबदार राष्ट्रवादी युतीचं आघाडीचं सरकार आहे, तर मी बोलतो जर असं असेल तर त्यांचं सरकार असणं त्यांनी काय केलं,
पंधरा वर्ष त्यांच्या हातात दिली, आज गाडाबंदीला 11 वर्ष कम्प्लीट होत आहेत. आम्ही वाट पाहिली, त्यांनी काय केलं, आता आम्हाला बदल हवा आहे. गाडाबंदीच्या नावावर राजकारण नको आहे. आजही माझ्या गोट्यात 4 बैल बांधून आहेत. बस मी आज उद्यापासून ती बैल आवतं लागेल. मला माझा विकास हवा आहे. गाडा चालूबंदीच्या नावावर राजकारण नको आहे फक्त. तेव्हा आता फक्त डॉक्टरच, आणि डॉक्टर अमोल कोल्हेच येणार. माझं नाव सागर मंडलिक. काय करता व्यवसाय? शेती करतो. शेती करताय. एक तरुणा तरुणांसाठी कोणतं धोरण राबवलं गेलं पाहिजे भविष्यामध्ये? तरुणांसाठी गेले 15 वर्ष जो खासदारांचा अजेंडा आहे, तो अजेंडा आतासुद्धा तोच आहे. जो तुम्ही 15 वर्षापूर्वी जर चेक करशाल, जेव्हा अशोकराव मोहोळ हे राष्ट्रवादीचे कॅन्डिडेट होते आणि आढरावांची पहिली टर्म होती, त्यावेळी तो अजेंडा चेक करा तुम्ही, तोच अजेंडा आत्तासुद्धा आहे. तो अजेंडा देखील बदलला आणि उमेदवार देखील बदलला नाही. तर आत्ता तुम्ही अमोल कोल्हेंना साथ द्यावी हे आमच्या सगळ्या तरुणांचं मत आहे. याच्यावर अमोल कोल्हेला आम्ही का मतदान करावं याचं उत्तर सांगा. तरुण आहेत, अभ्यासू आहेत आणि स्वतः डॉक्टर आहेत, ते सुशिक्षित आहेत. शिक्षण खूप महत्त्व करतं राजकारणात आणि ते काहीतरी बदल करू शकतात. शिवाजी आढरो पाटील यांच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? नाही, खासदार कोणत्या असतो त्यांना जो निधी आहे तो येतोच त्यांना. असं कोणी असं वैयक्तिक त्याचं श्रेय घेऊ शकत नाही. जो केंद्र शासन निधी जो उपलब्ध करून देतो, हा प्रत्येक खासदार जो घरबसलेला खासदार असतो त्यालासुद्धा येतोच. त्याच्यामुळे अशी फार काय मोठी कारागिरी तर छान झाली असं नाही काही. समाधानी आहात? लिटिल बिट, 50-50%. मतदान काय करणार? 50-50%. वेळेल तर नोटा सुद्धा करू शकतो. बर, धन्यवाद. खासदार कसे असाल? काय वाटतं म्हणजे तुम्ही मतदान करणार? हा, करणार ना. तुमच्या मनातला नेता कसा असावा त्याबद्दल काय वाटतं? नेता तडून तरुण तडपदार असावा. का बरं? म्हातारी लई झाली, कारण तरुण काम करणार आहे. हां, मात्र नाही काम करणार आता. आणि 15 वर्षात काही केलं नाही. आमची फार पीक लागायची पाळायला शेतकऱ्यांना. असं काय केलं तुमच्याकडे जे झालंच नाही? कांद्याला भाव नाही. परत तिथे आंदोलन केलं, मराठा आंदोलन, त्याला मुक्का मोर्चे म्हणले. मुक्का हां, मुक मोर्चे म्हणायचं, मुक्का मोर्चे म्हणले. त्यांना वाटतं काही जनाची नाही मानाची तरी मुक्का मोर्चा मराठ्यांच्या याच्यावर त्यांनी दाबलं मराठ्यांना. हां, आणि मराठ्यांसाठी काय केलं? आज मराठ्यांसाठी मतं मागतात का नाही ती? हां, आणि जात काढतात. हां, अहो, जो माणूस जातीला जुमानत नाही तो मावळा आहे, त्याची जात काढतात. निवडणुकीमध्ये जातीवाद व्हावा का न व्हावा? नाही व्हायला पाहिजे जातीवाद. सर्व आता मी मराठा आहे, हमाळी कोण असं, आम्ही सगळे मित्र मंडळी. आम्ही कधी जातीवाद मानतच नाही ना. हां, आम्ही खांद्याला खांदा देऊन काम करतो आणि त्यांनी का जात काढावं? पण आरक्षण हवं की नको? हां, आरक्षण हवं की नको पाहिजे ना. तुम्ही एका बाजू म्हणता जात नको आणि नंतर आरक्षण हवं. आरक्षण कोणाला पाहिजे? ज्याच्याकडं आर्थिक त्याची परिस्थिती नाही त्यालाच आरक्षण द्या. ज्याच्याकडे जातीवर आरक्षण असावं की संपत्तीवर? हां, संपत्तीवर असावं. जातीवर कशाला पाहिजे? संपत्तीवर. ज्याची जो खरंच त्या लायकीचा आहे, त्याला ज्याच्याकडे पैसा नाही, जो गरीब आहे, दीन दुबळा आहे, त्याला आरक्षण पाहिजेच. त्याला नोकरी पण पाहिजे. नाही तर ज्यांच्या काय त्यांना आरक्षण देऊन उपयोग काय त्याचा? समाधानी आहात? हां, कशा समाधानी? आता कशा हो? आता अजिबात समाधान. परिवर्तन पाहिजे ना. आम्ही पक्षांसाठी काम करतो नाही, या ठिकाणी असणाऱ्या व्यक्तीसाठी. आम्ही फक्त करतो ते असणाऱ्या जनतेसाठी, जनतेतल्या असणाऱ्या प्रत्येकाच्या मनातली असणारी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी. आम्ही कुणाला कधी फोन करून बोलवलं नाही, कधी कुणाला गोळा करून त्यांच्या असणाऱ्या संघटित एकाच बाजूने प्रतिक्रिया घेतल्या नाहीत. पण वेगवेगळ्या ठिकाणी गेल्याच्या नंतर काही समूह पाहायला मिळाले. ते समूह एका असणाऱ्या व्यक्तीबद्दल बोलत होते, एका कामाबद्दल बोलत होते, किंवा असणाऱ्या त्याने केलेल्या चांगल्या कामांबद्दल किंवा वाईट कामांबद्दल बोलत होते. अशाच अनेक गावांमध्ये जाणार आहोत, त्या ठिकाणच्या असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की त्याच्या मनामध्ये नेमका माझा दिल्लीमध्ये असणारं प्रतिनिधित्व करणारा खासदार नेमका असावा तरी कसा, या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी वेळ झाली आज इथेच थांबण्याची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त शिवनेर प्राईम, शिवनेर प्राईमचा विशेष कार्यक्रम. मी खासदार बोलतोय, धन्यवाद. शिवनेर प्राईम टाइप करू, सबस्क्राइब करा, घंटीचे बटन टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.